आरोग्य भरती घोटाळ्या प्रकरणी आतापर्यंत 11 आरोपींना अटक झाली आहे. यात फक्त अधिकारीच नाही तर मोठे धागे दोरेही पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता एमपीएससी समन्वय समितीनं व्यक्त केली आहे. एक मंत्र्यापर्यंतची लिंक असल्याचा आरोपही समन्वय समितीनं केलाय. या समन्वय समितीबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. आरोग्य भरती प्रकरणातील आरोपीची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आता आरोपीची संख्या ही 11 झालेली आहे आणि याचे धागे दोरे पूर्ण मराठवाड्यातून पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. यामध्ये बडा मासा कोण हे शोधण्याचं काम पुणे सायबर पोलिसांचं सुरू आहे. समन्वय समिती आपल्याबरोबर आहे, ते रोज फॉलोअप घेतात आणि आत्ता सायबर पोलीस स्टेशनमध्येही ते आलेले आहेत. 11 गेली आहे, अजून काय यातमध्ये असू शकतं आणि काय धक्कादायक प्रकार समोर येतो? यामध्ये आरोपींची संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि हे आकडा खूप मोठा होणार आहे. यातमध्ये खूप मोठे लोक सापडणार आहेत. जर शेतच कुंपण खात असेल तर हा कसला प्रकार? गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना न्याय कसा मिळणार? जर तुम्ही पैसे घेऊन पोरांना नोकरी देत असाल तर गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना वाली कोण? त्यांनी असाच अभ्यास करून मारायचं का? परीक्षा 31 ऑक्टोबरला होती, पण त्याच्या अगोदर 2 दिवस अगोदर 29 तारखेला स्वतः माझ्या गाडीमध्ये, हे माझ्याकडे प्रूफ आहे, मी व्हिडिओ पण काढलेला आहे, स्वतः पेपर होता आणि अर्चना पाटील मॅडम जे आपले ही होते ना, ते काय बोलतात की याच्यामध्ये पेपरच नाहीत. पण त्यांना ऑलरेडी आम्ही सांगितलं होतं की बाबा पेपर आहेत आणि पेपर बाहेर लिकेज झालेलं आहे, तुम्ही फुटलेलं आहे आणि एक्झाम कॅन्सल करा. पण तरी त्यांनी मान्य ही केलं नाही की बाबा एक्झाम कॅन्सल नाही होणार म्हणे आम्ही आमच्या पद्धतीने केलेली आहे. म्हणजे त्यांची एवढी दडपच आहे, कारण का त्यांनी ऑलरेडी पैसे याच्यामध्ये घोळ होता, त्यांचा पैसे खाऊन बसलेले आहेत. यामध्ये खूप मोठे मंत्री आहेत, त्याचे हे आमच्या कानावर आलेल्या गोष्टी, कोण किती पैसे डील झाले, कोणाचं किती काय झालं, यात मंत्रीही सापडणार आहेत. आणि एवढं होऊनही विशेषतः आरोग्यमंत्री राजेश टोपे याच्यावर काहीच बोलत नाहीत, मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. ते भरतीच्या घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचलेले आहेत. हा बडा मंत्री कोण याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र पुणे पोलीस या बड्या मंत्र्याला बेड्यात ठोकतील का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह सागर आव्हाड, G24 तास पुणे.